आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. मतदारसंघाचे मैदान सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेची रंगीत तालीम. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर मतदारसंघाचे मैदान सज्ज झाले. लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीमच होती. लोकसभेची निवडणूक विधानसभेची प्रचार फेरी ठरली. या निमित्ताने अनिल बाबर, सदाशिव पाटील, राजेंद्र देशमुख व गोपीचंद पडळकर गटाने आपापला गट भक्कम केलाय. विद्यमान आमदार अनिल बाबर, राजेंद्र देशमुख यांनी भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या मागे आपली ताकद पणाला लावली होती. तर माजी आमदार सदाशिव पाटील यांनी ऐनवेळी विशाल पाटलांना पाठबळ देत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने प्रत्येकाने विधानसभेच्या दृष्टीने गटबांधणी व मोर्चे बांधणी केली. आमदार अनिल बाबर यांनी लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी मन लावून संजय पाटलांचे काम केले. संजय पाटील नव्हे तर स्वतःच्याच निवडणुकीच्या मैदानात असल्यासारखे ते काम करत होते. मतांची आणि कार्यकर्त्यांची फाटाफूट होऊ दिली नाही. वेगळं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांची समजूत काढून त्यांना कामाला लावले. इकडे सदाशिव पाटलांनी बॅटच्या मागे ताकद लावली होती. ते आणि त्यांचे कार्यकर्तेही मन लावून काम करत होते. पण सदाशिव पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली नव्हती. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ढील दिसत होती. आटपाडीत देशमुख संजय पाटलांचे कमळ घेऊन फिरत होते. त्यांनी भाजपात प्रवेश करताना अमरसिंह देशमुख पडळकरांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणाले होते. म्हणजेच पडळकरांच्या पाठीशी राहणार असे बोलले होते. पाठबळाचे वचन पूर्वीच देणाऱ्या देशमुखांनीही पलटी मारत कमळ कवटाळले. पण त्यांच्या मागे आता किती लोक आहेत हाही संशोधनाचा विषय झालाय. तानाजी पाटलांची अनिल बाबर यांनी समजूत काढत संजय पाटलांना मदत करायला लावले. पण आटपाडीची जनता कुणाचे किती ऐकणार हे 23 मे नंतरच समजेल. एकूण खानापूर आटपाडीत प्रत्येकाने आपली मोळी घट्ट बांधण्याचा प्रयत्न केलाय. सदाशिव पाटलांच्या आणि संजय पाटलांची खास जवळीक होती. पण ऐनवेळी अनिल बाबर चिकटल्याने सदाशिव पाटील गट आघाडीबरोबरच राहिलाय. लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच ठरली. निकालानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. मतदारसंघातले नेते कोणाबरोबर होते आणि कार्यकर्त्यांनी कोणाचे काम केले हे निकालानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतरच आमदारकीचे मैदान घुमवायला सुरुवात होईल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.